नमस्कार, मी नीलम प्रशांत कुबल, वास्तुमांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम गेल्या व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आज आपण दिशा आणि वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवारा कुठे असावा याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. दिशा म्हटलं की चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा. मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि उपदिशा ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ज्यावेळी तुम्हाला दिशा पूर्णपणे समजतील त्याचवेळी वास्तुशास्त्राच्या इतर गोष्टीही तुम्हाला लवकरात लवकर समजून येतील. कारण घरामध्ये देवारा कुठे असावा याच्यावर बहुतेक वेळा चर्चा होते. भटजी वेगळी चर्चा करतात, वास्तुशास्त्रज्ञ वेगळी चर्चा करतात आणि घरातल्या लोकांचे मरण होऊन जाते की नक्की देवारा बसवावा तर कुठे बसवावा. मुख्य म्हणजे जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेपासून पूर्वेकडील भाग म्हणजेच उत्तर, ईशान्य आणि पूर्व हा भाग दैवी भाग असतो. दैवी भाग म्हणण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह झोन असंही म्हणू शकतो. ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी आपलं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला होणं गरजेचे असते. बहुतेक वेळा भटजी सांगतात पूर्व पश्चिम देवारा लावा. पण पूर्व पश्चिम देवारा कसा लावावा, म्हणजे कसं असतं की तुमचा देवारा पूर्वेला लावा, देवाचे मुख पश्चिमेला झाले पाहिजे आणि आपले मुख पूर्वेला झाले पाहिजे. याचे सायंटिफिक रिझन जर बघायला गेले तर उत्तर आणि पूर्वेकडनं आपल्याला प्राणिक आणि जैविक ऊर्जा मिळत असतात. वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तर, ईशान्य, पूर्व हा भाग दैवीय भाग असतो. तसेच ईशान्येला महादेवाचे स्थान आहे तर उत्तरेला कुबेर आणि महालक्ष्मीचे स्थान आहे. दक्षिण, नैऋत्य, पश्चिम हा भाग दैत्यांचा असतो. बहुतेक वेळा पूर्व पश्चिम ही देवाऱ्यासाठी योग्य दिशा सांगितली जाते आणि लोक पश्चिमेला सोयीनुसार देवारा लावतात. पण हे किती योग्य आहे, कारण पश्चिम म्हटलं तर हा दैत्यांचा प्रभाग असतो आणि दैत्यांच्या ठिकाणी आपण देवारा लावणं कितपत योग्य आहे. तसे बघायला गेले तर देवाला कुठल्याच दिशेचा फरक पडत नाही, फरक पडतो तो आपल्याला. जसं सायंटिफिक रिझननी म्हटलं की पूर्व आणि उत्तर प्राणिक आणि जैविक ऊर्जा मिळतात, त्या आपल्याला मिळतात. आपण मानव आहोत, आपल्याला त्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्याला हव्या असतात. म्हणून जेव्हा आपण देवारा बसवतो तो उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या भागातच बसवला गेला पाहिजे. कारण देवाचे तोंड पूर्वेला होऊ दे, ईशान्येला होऊ दे किंवा कुठेही दक्षिणेला होऊ दे, देवाला काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्याला. त्यासाठी घरामध्ये योग्य देवाऱ्याची जर जागा असेल तर ती ईशान्य, उत्तर, ईशान्य, पूर्व. म्हणून देवारा हा उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या प्रभागातच लावला गेला पाहिजे. कारण आपले मुख उत्तरेला किंवा पूर्वेला होणं अपेक्षित असते. बहुतेक वेळा माझ्याकडे असे प्रश्न येतात की आमचा ईशान्य पूर्व भाग हा बेडरूम मध्ये येत आहे तर आम्ही काय करावे, कारण बेडरूम मध्ये तर आम्ही देवारा लावू शकत नाही. हे खरे आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितले जाते की बेडरूम मध्ये देवारा नसावा. पण जर तुमची बेडरूम मध्येच ईशान्य जागा येत असेल तर तुम्ही काय करणार. तर माझं सांगणं हेच असेल की बेडरूम मध्ये जरी ईशान्य जागा येत असेल तर तुमचा देवारा हा बेडरूम मध्ये तर बेडरूम मध्ये पण ईशान्यालाच लागला पाहिजे. तुम्ही ती बेडरूम बेडरूम प्रमाणे वापरू नका, देवघर म्हणून वापरा. देवारा लावताना आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगते. जेव्हा पण तुम्ही देवारा लावाल तो कधीच टॉयलेटच्या भिंतीला चिटकून किंवा टॉयलेटच्या भिंतीला जवळ अगदी असा लावू नये. देवारा मुख्य दरवाजा समोर अगदी समोर येईल अशा पद्धतीने लावू नये. घरामध्ये देवारा अधिक उंचावर नसावा, शक्यतो जमिनीलगत जितका असेल तितके चांगले. परंतु ते शक्य नसेल तर निदान आपल्याला देव समोर दिसतील एवढ्या अंतरावर देवारा तुम्ही लावू शकता. घरच्या देवाऱ्याला कधी कळस नसावा. घरामध्ये जो देवारा आपण ठेवतो त्या देवाऱ्यामध्ये किती देव ठेवावे हे सर्व तुमच्यावर असते. पण देवांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचं असतं. एकाच प्रकारचे दोन दोन तीन तीन देव ठेवू नये. एखादी मूर्ती असेल आणि फोटोही असेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला फोटो ठेवायचे आहे की मूर्ती ठेवायची आहे. देवाऱ्यावर कधी धूळ जमा होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे देवाऱ्याच्या वरती
माचीस उदबत्ती असं काही ठेवू नका. त्याचप्रमाणे देवारा हा कसा असावा, देवारा कोणत्या धातूचा किंवा कोणत्या वस्तूचा असावा, तर देवारा हा जितका लाकडी असेल तेवढे शुभत्व जास्त होते. शक्यतो देवारा हा लाकडाचाच असावा, परंतु लाकडाचा घेणं शक्य नसेल किंवा तुम्हाला लाकडाचा नको असेल तर तुम्ही संगमरवराचा म्हणजेच व्हाईट मार्बलचा देवारा तुम्ही करू शकता. पण देवाऱ्यावर कळस नसेल याची दक्षता घेणे तेवढेच गरजेचे आहे. घरामध्ये पूजा करताना घंटाना धुणे तसेच शंख असल्यास शंखनाद होणे तेवढेच महत्वाचे आहे. शंखनाद करणे, घंटानाद करणे ह्याच्यामुळे काय होते तर घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा टिकून राहते आणि नेगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. तसेच रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळणे, सकाळी पॉसिबल नसेल तर निदान संध्याकाळी कंपल्सरी कापूर जाळणे हे गरजेचे आहे. कापूर जाळण्यानेही घरातील जी नेगेटिव्हिटी असते ती बाहेर होते, बाहेरील नेगेटिव्हिटी घरात प्रवेश करत नाही. कापूर जाळताना शुद्ध देसी कापूर वापरणं गरजेचे आहे. पूजा करताना काही मंत्रोच्चार करणे तेवढेच गरजेचे असते. शक्यतो देवाऱ्यामध्ये आपण कंटिन्यू बल्ब लावतो, तो बल्ब न लावता दिवा लावणं आणि तो सदैव तेवत राहणं हे फार शुभ असते. अशा प्रकारे देवारा आणि पूजेचे नियम आपण आचरणात आणले तर नक्कीच आपल्याला शुभ फळ मिळते, तसेच आपले मन आणि आपली वास्तू सुखी समाधानी राहते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. धन्यवाद.